नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर एका वेगळ्याच गोष्टीसाठी तुमच्या समोर आलेलो आहे. मी ज्यांच्याकडे खूप लहानपणी शिकलो ते जिज्ञासा थिएटर्सचे रत्नागिरीतले ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे. सुहास काकांनी आता खूप छान नव्यानी एक चॅप्टर त्यांच्या सगळ्या कारकिर्दीतला सुरू केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. ते म्हणजे जसं प्रायोगिक नाटक होतं तसं प्रायोगिक पद्धतीने शॉर्ट फिल्म्स तयार करणं. त्यांची एक सुंदर शॉर्ट फिल्म आता माझ्या बघण्यात आली रंगुनी रंगाचं नावाची. तर या शॉर्ट फिल्म जरी आपण म्हटलो की ती प्रायोगिक पद्धतीने एक्सपेरिमेंटल पद्धतीने बनवली आहे तरी कुठलाही प्रयोग करायला एक आर्थिक पाठबळ लागतं आणि त्याकरता त्यांनी बरं. दुसरी गोष्ट महत्त्वाची ही असते की प्रेक्षकांनी ती पाहिलीही पाहिजे, नाहीतर ती कुठलीही कलाकृती ही कलाकारांनी स्वतःच बनवून स्वतः बघण्यात काहीच गंमत नसते. त्यामुळे सुहास काकांनी आता एक नवीन प्रयोग सुरू केला आहे. मागे त्यांनी बनवलेल्या शॉर्ट फिल्मचा त्यांनी प्रयोग केला होता तसाच रंगुनी रंगात ही शॉर्ट फिल्म तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्या प्रयोगाला पाठबळ देण्यासाठी जर ती शॉर्ट फिल्म तुम्हाला आवडली त्यांनी अजून चांगले प्रयत्न करावे, अधिक चांगली कलाकृती निर्माण करावी आणि हे सगळं प्रायोगिक पद्धतीने चालावं यासाठी थोडा भार हातभार आपण लावायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि त्यासाठी या शॉर्ट फिल्मच्या नंतर एक QR कोड तुम्हाला मिळणार आहे ज्याला आम्ही रंगकर्मी स्वेच्छामूल्य किंवा हॅट कलेक्शन असं म्हणतो. त्या पद्धतीने हा सगळा पद्धतीचा प्रकार असणार आहे. तर मला अशी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करायची की जास्तीत जास्त लोकांनी ही शॉर्ट फिल्म बघा आणि त्याला बळ द्या आणि त्यासाठी सुहास काकांच्या मागे आपण नक्की उभे राहूया. जय शिवराय. आमच्या रसिकांसाठी घेऊन येत आहोत एक दर्जेदार कार्यक्रम. आपण पाहणार आहात सदाबहार व्यक्तिमत्व. आज चहा नाश्ता मिळणार आहे की नाही? काही क्षणात. अरे नाश्ता तयार आहे, चहा ठेवलाय, थेट प्रेक्षक तू घेऊ शकतोस. सोबत असणार आहे. तू काय करतेस? आवडती लोकप्रिय. अरे मी तयारी करते. हॅलो. हॅलो. नमस्कार. गौरवजींचा बंगला. मी श्रावणी साहेब आहेत. हा, वॉकला गेलेत. अपॉइंटमेंट देताय? अपॉइंटमेंट गौरवजी स्वतःच नक्की करतात. बरं, धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहणार आहात सदाबहार व्यक्तिमत्व आजच्या विशेष दैदीप्यमान कार्यक्रमात. कार्तिक, तू म्हणजे असायस ना सदाबहार व्यक्तिमत्व. सांग ना आता, आळशी आहेस म्हणून. नो कमेंट्स. ब्रेकफास्ट सुद्धा तू स्वतःहून घेऊ शकला नाहीस? माझ्या किचन मध्ये लुडबुड करायची नाही असं कोण म्हणालं होतं बरं? ए, तू आमच्या चॅनलवर का सारखा अडकतोयस? अगं, 9 वाजता तुझं लाईव्ह कव्हरेज आहे ना,
ते बघ तुझ्या चॅनल वाले कसे कोकलत आहेत बघ. काही क्षणातच आपण पाहणार आहोत या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण. सोबत असणार आहे आपल्या सर्वांची आवडती लोकप्रिय प्रतिनिधी त्रिपुरी. कार्तिक, इट्स जस्ट अ स्ट्रॅटेजी. अगं पण पाहणाऱ्याचा अंत बघतात अगदी. बरं चल मी निघते, चहा ठेवलाय. आणि हो, माझ्या किचन मध्ये तुला लुडबुड करण्याची फुल परमिशन. मजे करू. कोणाचा फोन? सर, 3-4 मिस कॉल होते. एनी हॉटलाईन कॉल्स? एकच. त्यांना तुमची अपॉइंटमेंट हवी होती. पुन्हा कॉल आला तर ऑफिस हाऊसमध्ये भेटायला सांगा. जी. मी शॉवर घेतो. जी. नाश्ता तयार ठेवा. ओके. सत्कार समारंभाला जायचंय. ओके ओके. त्रिपुरी, आज गेली नाहीस तर? एवढ्या ग्रेट माणसाची मुलाखत घ्यायची संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. प्लीज, आय मस्ट गो. इट्स माय रिक्वेस्ट. कार्तिक, या क्षणी मला माझी ड्युटी जास्त महत्वाची. माझ्यापेक्षाही महत्वाची आहे. तुझ्यापेक्षा आहे की नाही माहित नाही. डोंट फील बॅड, पण आपलं घर चालवायचं असेल तर मला जायलाच हवं ना. हो, म्हणजे मी काहीही कमावत नाही म्हणून. गेल्या 3 वर्षात तुझा प्रोजेक्ट आहे तिथेच आहे. तू ज्या माणसाची मुलाखत घ्यायला जाते आहेस ना, त्याच माणसामुळे माझा प्रोजेक्ट अडकलाय. अरे मग आजपर्यंत कधी बोलला नाही? हो, कारण आजपर्यंत तू त्याला ओळखतेस हे मला कुठे ठाऊक होत. ओळख? एव्हरीवन नोज हिम. चल, माझी गाडी आली, मी निघते. आपण आल्यावर बोल. कार्तिक, मी आहे तुझ्यासोबत. बी ब्रेव. ओके. नमस्कार, मी त्रिपुरी. आपण पाहत आहात सुप्रसिद्ध IAS अधिकारी श्री गौरवजी यांची मुलाखत. त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनचर्येतून त्यांनी आपल्या चॅनलसाठी काही मिनिटे दिली आहेत. गौरवजी, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नावातच गौरव असल्यामुळे आपण ह्या सत्काराने सन्मानित केले गेले आहात. तो माझ्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. अत्यंत शिस्तप्रिय आणि नॉन करप्ट अधिकारी म्हणून आपला वचक आहे. कसं आहे, आपलं ध्येय जर सरळ असेल ना, तर वेडी वाकडी वळणही अगदी सुतासारखी सरळ होत जातात. तुमच्या या यशाचं श्रेय तुम्ही कुणाला देऊ इच्छिता? वेल, आपल्या बरोबर चालणाऱ्या सर्वांनाच. गौरवजी, एक थोडासा वेगळा म्हटला तर चाकोरीतला प्रश्न. विचारा ना, उत्तर नक्की चाकोरी बाहेरचं देण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर लपलंय. तुम्ही असं विचारताय असं म्हटलं जात. हो, म्हटलं जात, पण खरंच अशी कोणी स्त्री नाहीये. अद्याप तर नाही, पण तुझी इच्छा आहे का ती स्त्री बनण्याची? हो माय गुडनेस. गौरवजी, आपल्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला हा जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे. राजे, हे स्टोर रूम मध्ये ठेवा. हॉलमध्ये चांगलं दिसेल. नको, माझं त्याकडे लक्ष गेलं की मला स्वतःला त्याविषयी अवास्तव गर्व वाटायला लागेल. स्वतःला नियम लावून जगणारे जगातले तुम्ही एकमेव आहात. नाही, मुळेच नाही. उलट यशस्वी होणारे सगळेच स्वतःला नीतिनियमात बांधून घेतात. ड्रायव्हरला म्हणावं 15 मिनिटात आपल्याला निघायचं आहे, गाडी लावायला सांगा. ओके, ठीक आहे.
आंटी आंटी बॉल द्या ना जरा. अरे ही काय खेळायची जागा आहे, जा मैदानात जाऊन खेळा. हॅलो, अजून राग गेला नाहीये? अरे सकाळी मी गेले नसते तर चॅनलला आयत्या वेळी कसं मॅनेज करता आलं असतं? सपोज जाताना तुझा ऍक्सिडेंट झाला असता तर? कार्तिक, सांग ना असं झालं असतं तर काय केलं असतं त्यांनी? खरंच सांग. हो खरंच सांग, अशा प्रसंगी काय केलं असतं तुझ्याच्या चॅनलवाल्यांनी? त्याचंही लाईव्ह कव्हरेज करण्याची संधी सोडली नसती. त्रिपुरी, हे नि हाऊ माझं लाईव्ह कव्हरेज तुला बघायला मिळालंच असतं. नाही त्रिपुरी, हे बघ मला तसं नव्हतं म्हणायचं. हे बघ आय एम रिअली सॉरी त्रिपुरी, ऐकून घे ना माझं. नाही त्रिपुरी मला तसं नव्हतं म्हणायचं, ऐक तर. मी जॉब सोडणार नाही. ज्या माणसाने माझा प्रोजेक्ट अडकवून ठेवलाय त्याची मुलाखत घ्यायला जातेस तू? इट्स माय ड्युटी. तो निर्लज्जपणे तुला तिथे विचारतोय माझ्या यशामागची स्त्री होशील का? ही साइड स्टेप माय क्वेश्चन. मग तू काय केलंस? तू काय केलंस? ओ माय गुडनेस. मग मी काय करायला हवं होतं रे? हाऊ डेअर ही से दॅट टू अ मॅरिड लेडी. मी मॅरेज सर्टिफिकेट माझ्या थोबड्यावर लावून फिरत नाही ना सगळे. म्हणूनच आपल्याला मूल व्हायला हवं होतं. कार्तिक, माझा प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत इश्यू नकोय, हा निर्णय तुझाच आहे. मान्य मान्य ना, पण ज्या माणसाने माझा प्रोजेक्ट अडकवलाय त्याच्या फालतू कोटीवर तू? हो, म्हणून तू माझा ऍक्सिडेंट व्हिज्युअलाइज करू शकतोस? हे बघ मी त्यासाठी तुझी माफी मागितली आहे. आपल्याला मूल होत नाही यासाठी सुद्धा तू मलाच ब्लेम करतोयस. अगं त्या फालतू माणसाने माझ्या प्रोजेक्टची आहे. मला तुला दुखवायचं नाहीये. हे बघ तुझ्या प्रोजेक्ट मधलं मला खरंच काही कळत नाही. नवरा म्हणून माझा तुला काहीच उपयोग नाहीये. असं काही नाहीये कार्तिक. हे बघ सगळे दिवस सारखे नसतात. हो ग, पण म्हणूनच तो असं बोलल्यावर. जाऊ दे ना, तुझा प्रोजेक्ट त्यांच्यामुळे अडकलाय ना. ए, मी तुला काही मदत करू शकते? नाही जमणार तुला, मी जाऊन आलोय त्याच्याकडे. काय सांगतोस? कधी? बरं थांब, मी चहा आणते. राजे, ही ब्रीफकेस तुम्ही गाडीमध्ये ठेवा, मला निघायचं आहे. ओके ठीक आहे. राजे, ही ब्रीफकेस मी तुम्हाला गाडीमध्ये ठेवायला सांगितली होती. हो, तेवढ्यात डोरबेल वाजली म्हणून मी. ते तुम्ही बघा, आता मला निघायला हवं. बाहेर कार्तिक नावाचे उद्योजक आलेत. हे बघा, त्यांना आपली नियमावली नीट समजवून सांगा. नियमानुसार त्यांनी आमदारांचं संमतीपत्र आणलंय. माझा खासगी वेळ मी कुणालाही देत नव्हतो, म्हणून सरकारने माझ्यावर लादलेला सक्तीचा नियम आहे. मिस्टर कार्तिक. येस सर, मीच कार्तिक. हे बघा, मी आता ऑफिसमध्ये निघालो आहे, तुम्ही मला तिथे भेटा. या शिफारस पत्राचा काही उपयोग नाही. पण सर, ऐकून तर घ्या माझं. नो सर, जास्त वेळ लागणार नाही, ऐका ना सर. हे बघा, मी 5 मिनिटात माझा प्रोजेक्ट एक्सप्लेन करतो तुम्हाला. प्रोजेक्ट संदर्भात असेल तर तुमचा प्रोजेक्ट तुम्ही रिसर्च सबमिट करून टाका. सी यू. पण सर ऐका, सर 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 ऐका, ऐकून तर घ्या माझं सर. कार्तिक, चहा घे. कार्तिक, मग तू प्रोजेक्ट सबमिट केलास की नाही? नाही. तुला कळलं असेल ना कसा सिस्टमॅटिक माणूस आहे ते. कार्तिक, मला काय वाटतं, त्यांच्या नियमात बसेल अशा पद्धतीने आपल्याला आपलं काम करून घ्यावं लागेल. तू जर त्यांच्याशी ओळख वाढवलीस आणि आपल्या प्रोजेक्ट विषयी शिफारस केलीस तर? तुझ्यासाठी मी कोणतंही दिव्य करू शकते, फक्त तू आनंदी राहा. ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाला की आय विल बी द हॅपीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. ओके, लेट मी ट्राय. येस.
हॅलो सर, मी त्रिपुरी. सर, मला गौरवजींचा पर्सनल नंबर मिळू शकेल? बरं, मग त्यांच्या ऑफिसचा नंबर? हो, शासकीय नोंद होईत मिळेलच, पण सर आपण त्यांच्या परवा ज्या ऑफिसला गेलो होतो तिथला नंबर? सर, तुम्हाला मला त्यांचा नंबर द्यायचाच नाहीये तर तसं स्पष्ट सांगा ना. ठीक आहे. हे बघ, त्यांचा नंबर माझ्या डायरीत आहे, पण तिथेही तुझ्या हाती फारसं काही लागणार नाही. अरे बघशीलच तू. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. ठीक आहे, तू जा आंघोळ कर आणि अटक, मी बघते. हॅलो, नमस्कार. नमस्कार. गौरवजींचा बंगला. आपण कोण? मी त्यांचा अटेंडंट संवर्धन राजे बोलतोय. माझं नाव त्रिपुरी. काय काम होतं? ते मी त्यांनाच सांगेन. आपण कुठून बोलताय? मी आज सकाळी त्यांची आमच्या चॅनलसाठी मुलाखत घेतली होती. आपल्या कामाचं स्वरूप किंवा काही निरोप असेल तर देऊन ठेवा. मला त्यांच्या ऑफिसचा नंबर मिळेल? तो तुम्हाला कुठल्याही सरकारी नोंदवाईत किंवा एक्सचेंजला मिळू शकेल. मग त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी? माफ करा, साहेबांनी सांगितला तरच तो देण्याची मला अनुमती आहे. बरं, ठीक आहे. ओके. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. सर, माझं नाव त्रिपुरी. खूप वेळा ट्राय केलं पण. तुमचे सगळे निरोप मिळाले मला. सर, मला ते तुम्हाला. परंतु कामाबद्दल काहीच कळवलं नाहीत. सर, मला ते तुम्हाला पर्सनली भेटूनच सांगायचंय. माफ करा, कामाचं स्वरूप माहीत असल्याशिवाय मी प्रत्यक्ष भेट देत नाही. सर, माझा मोबाईल नंबर तुम्ही प्राप्त केलात, यावरूनच तुमच्या चिकाटीची कल्पना मला येऊ शकते. धन्यवाद सर. मी माझ्या नीतीनियमांशी पूर्णपणे बांधील आहे. कामाचं स्वरूप सांगा अथवा मी फोन डिस्कनेक्ट करतोय. पण सर, फोनवरून किंवा निरोप देऊन असं होत नाही ना सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो. दिस इज नॉट फेअर. सर, बाहेर त्रिपुरी नावाच्या भगिनी आल्या. त्यांची अपॉइंटमेंट आहे का? नाही. मग सॉरी. पण त्याने आमदाराचे शिफारस आणले. बघू. त्यांना या गॅलरीत बसायला सांगा आणि या आपल्या फाईलला लावून टाका. ओके सर. वाव. या. नमस्कार गौरवजी. या. नमस्कार. बसा. शेवटी तुम्ही तुमचा श्रीहट्ट पूर्ण केलातच. तुम्ही त्याला काही नाव द्या, पण माझ्या लेखी तो माझा हक्क आहे. अहो, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी तुम्ही, बोलायला थोडीच ऐकणार आहात. कुणाचं ऐकण्यापेक्षा आपला मुद्दा पटवून देण्यावर आमचा जास्त भर असतो. ठीक आहे, ऐकवा तुमचे मुद्दे. सर, मला तुमच्याशी थोडी चर्चा करायची. अच्छा. कॉफी. कॉफी घ्या. घ्या, कॉफी घ्या. आपण? मी आत्ताच घेतली. माझ्यासोबत थोडी शेअर केली असती तर आनंद वाटेल. हे बघा, आपण कामाचं बोलू. तुमच्या कामाच्या एकंदर स्वरूपात तुमच्या अनेक वेळा असं लक्षात आलं असेल की अनेक माणसं अनेक प्रकारच्या शंका एकाच वेळी विचारतात. खरंय, होतं असं खूप वेळा. ग्रेट. मग असे जे काही सामायिक मुद्दे आहेत त्याचं एकत्रीकरण करून आपण एखादा कार्यक्रम प्रक्षेपित केला तर? फॅन्टॅस्टिक. माइंड ब्लोइंग.
सुपर्ब. हे बघा, असं खरंच करण्याची गरज आहे. धन्यवाद. 25% काम कमी होईल माझं. ग्रेट. मग तुम्ही तुमचे असे मुद्दे काढून ठेवा, मी कार्यक्रमाची रूपरेषा तयार करतो. यू आर सिम्पली ग्रेट. थँक्यू सर. हाय. हाय. अभिनंदन त्रिपुरी. टेलिकास्ट बघितलंस? हो. हा, पण त्या गौरवला शेवटी शेवटी एवढं बडबडायला का दिलंस? अरे एवढे एक्साइट झालेत ना ते. उद्या रात्री मला जेवायचं निमंत्रण दिलंय. एकटीलाच? कार्तिक, त्यांच्या लेखी मी अनमॅरिड आहे की नाही? हो. पण त्या निमित्ताने मला विषय काढता येईल ना? त्रिपुरी, अगं काय काय करणार आहेस माझ्यासाठी? हे बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय? ठँटडन गिफ्ट. येस, हॅपी बर्थडे माय डियर. थँक यू. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. गुड मॉर्निंग कार्तिक. काय झालं, बरं वाटत नाहीये? मला वाटतं त्रिपुरी, तू तो नाद आता सोडून दे. म्हणजे कसला नाद? गेल्या 2 महिन्यात तू त्याच्याबरोबर 2 वेळा डिनरला गेलीयस. कार्तिक, तुझा प्रोजेक्ट आता तुझ्यापेक्षा मला जास्त महत्वाचा वाटायला लागला. तुला या फंदात पाडून ना मी चूकच केली. कार्तिक, तू मला फक्त 1 आठवड्याची मुदत दे. मग त्यानंतर तो प्रोजेक्ट आणि गौरव याविषयी मी शब्द सुद्धा काढणार नाही. तू मॅरिड आहेस हे तरी सांगितलं आहेस ना? हो, पण तुझं नाव नाही सांगितलं. ठीक आहे, दिली तुला मुदत, जा तू आणि टेन्शन नको घेऊस. हे बघ, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. जा तू. आज तर हिचा काहीच कार्यक्रम नाहीये. आणि त्यानंतर आपल्या बच्चे कंपनीचा आवडता कार्यक्रम गंमत जम्मत सुरू होईल ठीक 10:30 वाजता. नाहीतर एव्हाने हिच्या नावाचा गजर करत बसली असते. कुठे गेली सिली? हॅलो. हा बोल कार्तिक. आर यू बिझी? नो, बोल. आज कुठला लाईव्ह शो आहे? अरे मी आज तुला गुड न्यूज देणारच आहे. आधी 3 वर्ष गेली, आता हे 3 महिने फुकट गेले. अजून काय काय मला गमवायला लागणार आहे कुणाच ठाऊ. असं का बोलतोयस? का कुणाच ठाऊ, आपण खूप मोठी किंमत मोजतोय असं आतून कुठून तरी वाटतंय. चल मी आता फोन ठेवते. हॅलो. आमची मीटिंग सुरू होती. हॅलो. हॅलो. गे कॉफी गे. कोणाचा फोन होता? माझ्या मिस्टरांचा. मला आता निघायला हवं. नो प्रॉब्लेम. पण काल बोललीस ते एका दिवसात विसरलीस. काल माझ्या अवस्थेचा तू गैरफायदा घेतलायस. काल तू म्हणालीस लग्न होऊन 3 वर्ष झाली तरी अशा सुखाची अनुभूती मी यापूर्वी कधीच घेतली नव्हती. ते मी सगळे हे नशेत बोलले असेल. त्याला वैश्विक सुखाची नशा म्हणतात. नाही नाही, मी तसली स्त्री नाहीये. मला हे सगळं नकोय. तू शांत हो. तुला घरी जायचं असेल तर मी तुला घरी सोडेन. नाही हो, मला घरी जायचंय. पण माझं तुझ्याकडे एक काम आहे. केलं बोल. माझ्या मिस्टरांचं एक प्रोजेक्ट आहे. एवढंच ना? उद्याच रिसर्च सबमिट करून टाकायला सांग त्याला. नाही, त्यांना तुम्हाला भेटूनच ते सांगायचंय. काय नाव म्हणालीस तुझ्या नवऱ्याचं? कार्तिक. आपला प्रोजेक्ट मंजूर करायचा असेल तर तो त्याला रिसर्च सबमिट करावाच लागेल. असे प्रोजेक्ट लोकांच्या आयुष्याशी खेळणारे असतात.
नो शॉर्टकट. पण प्रोजेक्ट सबमिट केल्यानंतर त्यातल्या त्रुटी दूर करून मंजूर करून घेण्याची जबाबदारी तुझी. मान्य. थँक्स अ लॉट गौरव. मला वाटतं आजची सुट्टी सत्कारणी लावायला तुझी काहीच हरकत नसावी. हा आज आपण भेटलात एका नवोदित आणि ध्येयवादी उद्योजक श्री कार्तिक यांना आणि जाणून घेतलं त्यांच्या नवीन प्रोजेक्ट विषयी. त्यांच्या सोबत आहेत सुप्रसिद्ध IAS अधिकारी श्री गौरवजी. कार्तिकजी, आपण जाता जाता काय सांगू इच्छिता? खरं तर हा प्रोजेक्ट सुरू करण्याचं सारं श्रेय मी माझी पत्नी आणि गौरवजी यांना देतो. त्यांच्यामुळेच या महत्वाकांक्षेची ही केवळ एक सुरुवात होते आहे. मी त्या दोघांचाही अत्यंत ऋणी आहे. गौरवजी, हा प्रोजेक्ट मंजूर व्हायला 3 वर्ष लागली, त्याविषयी तुम्ही काय संदेश द्याल? सागराच्या पाण्याचं पृथक्करण सौर ऊर्जेच्या माध्यमातून करून त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करणारं हे तंत्र ज्या कार्तिक यांच्या बुद्धिकौशल्यातून साकारलं जात आहे त्याला तोड नाही. पृथक्करण होताना जी ऊर्जा बाहेर पडणार आहे त्याचाही वेगळा वापर करता येणार असल्यामुळे या प्रकल्पाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालं आहे. रातोरात कार्तिक हे जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. मला त्यांना मार्गदर्शन करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. त्रिपुरी, आज मी सॉलिड खुश आहे. सांग तुला काय हवंय? काय हवंय? काय हवंय यापेक्षा काय गमवावं लागलं ना, त्याचं ठोक ताळे बांधत होते. आता मी काहीही गमवायला तयार आहे. मला सुद्धा. त्रिपुरी, गेल्या 3-4 महिन्यांच्या कालावधीत मी खूप काही गमवलं. तुझं काम झालंय. माझी निघण्याची वेळ झाली. येते मी. काय ते स्पष्ट बोलूया आपण. त्रिपुरी, त्रिपुरी ऐक तर माझ. त्रिपुरी, त्रिपुरी. काय झालंय, एवढी गंभीर का झालीस? हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. तुला बरं वाटत नाहीये का? अचानक घडलेल्या घटनांमुळे मला कोणत्याच प्रकारची प्रिकॉशन घेता आलेली नाही. काय सांगतेस? हो, माझे पीरियड्स मिस झालेत. हा, त्यात एवढं भाऊ करण्यासारखं काय? मी आणि माझ्या मिस्टरांनी प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत इश्यू न घेण्याचं ठरवलं होतं. अच्छा, वेट, मी तुला एक डॉक्टर सजेस्ट करतो. आत येऊ सर. हो कार्तिक, या. तुमचे सगळे ड्राफ्ट मंजूर झाले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू सो मच सर. थँक यू. येऊ सर? जाण्यापूर्वी फक्त लेजरवर सही करून जा. ओके सर. हॅलो. हॅलो. हा बोला. मिस्टर कार्तिक. हो बोलतोय. सर, मी भारत मोटर्स मधून बोलतीये. हा बोला. सर, आपली न्यू कार डिलिव्हरीसाठी रेडी आहे. वाव. सर, येताना कॉल करा प्लीज. यस मॅम. महिनाभरापूर्वी कफल्लक असलेला कार्तिक आज कोट्यवधींचा प्रोजेक्ट साकारतोय. आजच गाडीची डिलिव्हरी आहे. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे मी. खूप खुश आहे मी आज. त्रिपुरी, त्रिपुरीला फोन कर. गौरवजींना फोन करू. कमाल आहे. त्रिपुरी यार, आज तू सुट्टी घ्यायला हवी होतीस.
या, आत घ्या. या मॅडम, बसा. या, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, यू आर प्रेग्नंट. पुढच्या वेळी येताना हजबंडला घेऊन या आणि काळजी घ्या. मला कॉल टाइम आहे, तूट असेल तर मोबाईल स्विच ऑफ करावा लागेल. कुठे गेली होतीस? अगं कुठे गेली होतीस? अगं कुठे गेली होतीस त्रिपुरी? ए, बरं वाटत नाहीये का? काय झालं? कुठे होतीस तू? मी डॉक्टर कडे गेले होते. डॉक्टर कडे? कुठल्या आणि कशासाठी? हे काय मंगल हॉस्पिटल? मॅटर्निटी होम? हो, मला थोडा थकवा आला होता. तिथे मला गौरवजी भेटले आणि चहासाठी घरी घेऊन गेले. अगं त्रिपुरी, मग हे मला कसं कळणार? कार्तिक, कार्तिक, आय एम प्रेग्नंट. काय सांगतेस काय? अगं एवढ्या अत्यानंदाची बातमी तू अशी नर्वस होऊन का सांगतेस? पण तुझा प्रोजेक्ट मंजूर झाल्याशिवाय, म्हणजे आपलं तसं ठरलं होतं. अगं प्रोजेक्ट मंजूर झाला, बँकेचे सगळे ड्राफ्ट क्लिअर झाले, आपल्या नावाची नवीन गाडी बुक झाली आहे. अवर बेबी इज व्हेरी लकी, व्हेरी लकी. मी खूप आनंदात आहे त्रिपुरी, मी खूप आनंदात आहे. त्रिपुरी, तू माझ्यासाठी खूप काही केलंस, खूप काही केलंस. चल मी येतो. ते बघ, मी आलो ना की आपण लॉंग ड्राईव्हला जायचं. आलोच मी. बाय. अवर बेबी इज व्हेरी लकी, व्हेरी लकी. मी खूप आनंदात आहे त्रिपुरी, मी खूप आनंदात आहे. हॅलो कार्तिक, बोल. मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. प्लीज कार्तिक, चेष्टेवारी नेऊ नकोस. बरोबर, बोल. कार्तिक मला माफ कर. कशाबद्दल? तुझ्या पुण्यात कदाचित मी सांगू शकले नसते. कार्तिक, मी प्रेग्नंट आहे. तुझ्यापासून नाही, त्याचा बाप तो हरामी गौरव आहे. या या कार्तिक, बसा, कॉफी घेणार? गौरवजी, आज माझ्याकडे कोणत्याही व्यक्तीचं शिफारस पत्र नाही. अहो, VIP झालात तुम्ही. मित्रांसाठी आता कोणत्याही शिफारस पत्राची गरज नाही. गौरवजी, अहो माझ्या बायकोला होणाऱ्या मुलाचे बाप तुम्ही. काय नातं होऊ शकतो आपलं? What do you mean? आता इतका का तुमचा IQ कमी नाही? प्रोजेक्ट मंजूर करून घेण्यासाठी तूच आपल्या बायकोला माझ्याकडे पाठवलंस. हेच मीडिया समोर सांगेन. तू आता काहीही करू शकणार नाहीस.
कारण नपुंसक माणसाला काहीही शक्य होणार नाही. माझ्या मर्दुमकीच्या व्याख्या आहेत ना, मी तुम्हाला लवकरच पटवून देईन. राजे, राजे, तू खरंच प्रेग्नंट आहेस? काय विचारतोय मी? हे केमिकल अनालिसिस झालं, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. हो, मी प्रेग्नंट आहे. कोणापासून? ते मगाशी मी तुला फोनवर सांगितलंय. हो, खऱ्या बापाला पहिली बातमी द्यायला गेली होतीस. कार्तिक, हे सगळं मी केलं ते केवळ तुझ्या त्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट साठी. एक नॉन करंट अधिकारी प्रोजेक्ट मंजुरी घेण्यासाठी स्त्रियांवर बलात्कार करतो. कार्तिक, तू चुकीचे आरोप करतोयस. त्यात माझाही दोष होता आणि तुझाही आहे. एकमेकांच्या ओळखीचा फायदा घेऊन प्रत्येक स्त्री पुरुषांनी एकमेकांसोबत झोपलंच पाहिजे का? कार्तिक, हे बघ, तुझा प्रोजेक्ट मंजूर झालाय. तुझ्या या आक्रस्त आहेपणामुळे तुझ्या प्रोजेक्ट वर विपरीत परिणाम होतील. अरे, ए फुकटचे सल्ले देऊ नकोस मला. जा, चल, चालायला. हो, जातेच आहे. पण एवढंच सांगते, मला हे असं काहीच करायचं नव्हतं. या मॅडम. साहेब आहेत? हो, बसा, पाठवतो त्यांना. हे काय, तू इथे कशी काय आलीस आणि ही बॅग घेऊन कुठे निघालीस? आय एम प्रेग्नंट. हो, म्हणजे तुमचं भांडण झालंय तर. इट इज नन ऑफ युअर बिझनेस. पण मी इथे आलीये आणि कायमची. हा, हे काय धर्मादाय निवासस्थान वाटलं का तुला? आय एम प्रेग्नंट विथ यू. अरे वा, म्हणजे आपले नवऱ्याचं प्रोजेक्ट मंजूर करून घेण्यासाठी कुणाची शय्या सोबत करणारी तू? कुणाची नाही, फक्त तुझी. आणि तेही तुझ्या ब्लॅकमेलिंग मुळे. तुला हो घातलेलं मूल माझच असेल हे तरी कशावरून? वाटलंच मला तू या पातळीवर येणार. पण डीएनए चाचणी तुझा खेळ संपवायला पुरेशी आहे. इथून बाहेर जाशील तेव्हा ना. वा वा, तू तू इथे काय करतोयस? तुमच्या प्रोजेक्ट विषयी थोडस डिस्कस करायचं होतं. आर यू गेटिंग मॅड? हा, आता हा प्रश्न मला तुम्हाला विचारायला पाहिजे. माझं उत्तर अगदी सरळ आणि सरळ आहे. हे बघ, प्रोजेक्ट तुझा आहे. माझ्या कुठल्या प्रोजेक्ट विषयी तुला बोलायचं? असं विचारा ना. आता तुमच्या प्रोजेक्ट विषयी बोलायचं झालं तर माझ्या बायकोला तुमच्यामुळे दिवस आहे. तिला तुम्ही इथे तुमच्या घरी कायम स्वरूपी राहायला बोलवणं वगैरे वगैरे. हा, मी कायदेशीर मार्ग अंगीकारणारा माणूस आहे. हे असं तुला वाटत? नक्कीच. पण तुझा ड्रीम प्रोजेक्ट तात्काळ रद्द होईल. कार्तिक, या क्षणी तुझा प्रोजेक्ट जास्त महत्वाचा आहे. माझा प्रोजेक्ट जितका महत्वाचा आहे ना, तितकी तू सुद्धा महत्वाची आहेस. कार्तिक? येस त्रिपुरी. याच्या विषयीच माझं मत किती बरोबर होत ना, हे आता तुझ्या लक्षात आलं असेल. कार्तिक, आय एम रिअली सॉरी, मला माफ कर. चल त्रिपुरी, मी तुला घरी न्यायला आलोय. चल.
पण इथून बाहेर जाऊ शकशील तर ना? राजे राजे सिक्युरिटी कुठे आहे? अरे तुझी माणसं तुझ्यासारखी नाहीत ना, चल त्रिपुरी. राजे राजे. त्रिपुरीच्या बॅगेला लावलेल्या या कॅमेऱ्यामुळे सगळं काही सिद्ध होईल. चल त्रिपुरी. थांबा राजे. सर पोलीस कंप्लेंट द्या. नको. त्यांना घरी पोचूच देणार नाही. नको. हे बघा, मी मोहात पडलो, ही माझी चूक मला नाकबूल करून चालणार नाही. सर पण राजे, मला वाटतं तुम्हाला दुसरी नोकरी बघण्याची वेळ जवळ आली आहे. सर कार्तिक, कार्तिक आपण अबॉर्ट करूया. अगं वेडी आहेस का? अरे पण आपल्याच मुलाचा तू खून करणार? अरे पण मग पुढे आयुष्यभर मी. अगं त्या अजाण कुंभाची काय चूक आहे? आय एम टोटली फाईन विथ इट. मग तुझं प्रोजेक्ट? डोंट वरी, कायम अंगभर कपडे घालणाऱ्याला जगासमोर उघडं होण्याची वेळ आली ना की जीव नकोसा होतो. मग तू काय करेल असं तुला वाटतंय? तो खरंच नियम पाळत असेल ना तर तो भूमिगत होऊन जाईल. पण तू नको काळजी करूस. हा आता आपल्याला लॉंग ड्राईव्हला जायचंय काय? चलो.